लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, पण आता या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एक चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे कलाकार किंवा अभिनेते अभिनेत्रींनी राजकारणात केलेला प्रवेश. तर घडतंय असं की अजित पवारांनी शिरूरमध्ये त्यांच्या पक्षाचा म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे असणारे अमोल कोल्हेंना पाडण्याचा इडा उचलला आहे. त्यामुळे त्यांनी आता शिरूरवरती जास्त लक्ष केंद्रित केले. आणि याच दरम्यान त्यांनी एका सभेमध्ये असंही म्हणलं की आम्हाला उमेदवार मिळाला नाही तर आम्ही कलाकारांना पुढे करतो. पण यातून आता झालं असं की कलाकार आणि राजकारण याविषयीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. असाच एक मी किस्सा तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे राजेश खन्ना आणि अडवाणी यांच्यातला. तर घडलं असं, लोकसभा निवडणुका आता 2 महिन्यावरती येऊन ठेपल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीही सुरू केली. तर देशाच्या राजधानीत म्हणजे नवी दिल्ली इथे लोकसभा मतदारसंघ हा कायम चर्चेचा राहिलेला आहे, कारण या जागेवरून नेहमी बड्या नेत्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. या मतदारसंघाचा इतिहास हा तेवढाच रंजक आहे. आपण तोच इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी यश, तुम्ही पाहताय सकाळ. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे जिंकले आहेत. स्वातंत्र्यानंतर या जागेवरून सुचेता कृपलानी यांनी निवडणूक लढवली होती. या जागेवरून निवडणूक येणाऱ्या त्या महिला पहिला खासदार होत्या. तर भाजपकडून बांसुरी स्वराज नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या ही बांसुरी स्वराज यांना मैदानात उतरवलं आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत, तर इंडिया आघाडीकडून आपचे उमेदवार असणार आहेत ते म्हणजे सोमनाथ भारती. पण नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा मतदारसंघ येतो, त्यामुळे या मतदारसंघाला खूप महत्त्व आहे. सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या उमेदवारांचा ताबा या मतदारसंघावरती होता. मेहरचंद खन्ना हे देखील याच जागेवरून खासदार झाले होते. पण 1967 निवडणुकीत जनसंघाचे उमेदवार एम एल सौंधी यांचा विजय झाला होता. तर अटल बिहारी वाजपेयी यांनी 1977 आणि 1980 या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. दुसरीकडे 1989 आणि 91 अडवाणी देखील या जागेवरून विजयी झाले होते. जगमोहन सर्वाधिक म्हणजे 3 वेळा या मतदारसंघातून खासदार होते. ते वाजपेयींच्या कॅबिनेटमध्ये देखील होते. पण त्यानंतर काँग्रेसचे अजय माकन 2 वेळा या मतदारसंघातून विजयी झाले. 2014 भाजपने मीनाक्षी लेखी यांना संधी दिली आणि त्या खासदार झाल्या. पण सर्वात रंजक लढत होती ते 1991 तर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे उमेदवार होते ते म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना. हे दोघे आमनेसामने आले आणि 1991 या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. रथयात्रेनंतर अडवाणी यांची प्रतिमा उंचावली होती, तर दुसरीकडे राजेश खन्ना यांची लोकप्रियता अद्यापही कायम होती. निकाल लागला तेव्हा अडवाणी यांनी राजेश खन्ना यांना 1589 मतांनी हरवलं होतं. यावरून या चुरशीच्या लढतीबाबत तुम्ही कल्पना करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.